नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे इंडो देसी फूड मध्ये। आज आपण बनवणार आहे मुरमुऱ्याचे लाडू। विशेषतः हिवाळ्यामध्ये बनले जाणारे हे पौष्टिक लाडू बनवायला अगदी सोपी आणि झटपट बनणारे आहेत। जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, ज्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी मिळत राहील। तर मुरमुऱ्याचे लाडू बनवण्यासाठी आपण एका कढईमध्ये 100 ग्राम किंवा 4 कप मुरमुरे घ्यायचे आहेत। लो फ्लेमवरती आपण मुरमुरे भाजून घेणार आहे। क्रिस्पी होईपर्यंत आपण याला भाजून घ्यायचं आहे। आता 4 ते 5 मिनिटांनंतर आपले मुरमुरे अगदी क्रंची आणि क्रिस्पी असे झालेले आहेत, आपण याला काढून घेणार आहे। आता त्याच कढईमध्ये आपण 1 कप किंवा 250 ग्राम गुळ घ्यायचं आहे। गुळ तुम्ही कुठलाही वापरू शकता। आता लो फ्लेमवरती आपण पाणी न घालता गुळाला मेल्ट करून घ्यायचं आहे। 1 ते 1.5 मिनिटांमध्ये आपला गुळ मेल्ट होईल। आता तुम्ही बघू शकता की आपला गुळ मेल्ट झालेला आहे। यानंतर पुन्हा आपण याला 1 ते 1.5 मिनिटासाठी शिजवून घेणार आहे। आता 1 ते 1.5 मिनिटानंतर आपला गोळीबंद पाक तयार झालाय का आपण चेक करणार आहे। त्यासाठी एका वाटीमध्ये आपण पाणी घेणार आहे, त्यामध्ये 1 ते 2 थेंब पाकाचे आपण घालणार आहे। अशा प्रकारे याची गोळी तयार झालेली आहे, म्हणजे आपला पाक तयार झालेला आहे। आता गॅसचा फ्लेम ऑफ करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच आपण यामध्ये भाजून घेतलेले मुरमुरे घालून घेणार आहे। आणि यानंतर जमेल तेवढ्या झटपट आपण हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला आवडत असल्यास वेलची आणि भाजलेले शेंगदाणे तीळसुद्धा या स्टेजमध्ये तुम्ही घालून घेऊ शकता। अशा प्रकारे अगदी पटापट आपण याला मिक्स करून एका बोलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि लगेचच याचे लाडू वळायला आपण घेणार आहे। यासाठी हाताला थंड पाणी लावून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने लाडू वळून घ्यायचे आहे। जमेल तेवढ्या लवकरात लवकर आपण लाडू वळून घ्यायचे आहे। यासाठी आपण हाताला तूप लावणार नाहीये, कारण गुळ गरम आहे आणि अर्थातच तो हाताला चिपकू शकतो, यामुळे इथे आपण थंड पाण्याचा वापर करतोय। अशाच प्रकारे सर्व लाडू तयार करून घ्यायचे आहे, थंड करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपण हे लाडू एका हवाबंद डब्यामध्ये ठेवून 2 ते 3 आठवड्यासाठी सहज साठवून ठेवू शकतो। आता आपले चविष्ट झटपट बनणारे पौष्टिक असे मुरमुऱ्याचे लाडू तयार झालेले आहेत। तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करा। व्हिडिओ कसा वाटला कळवायला विसरू नका। आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा। भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत बाय बाय।